तो एक असा जॉब आहे ज्या क्षेत्रात काम करताना मला कंटाळा नाही येत, एकदम अशी रोज एक्साइटमेंट फील होते. तो जॉब आहे फ्रेंड्स, गुगल शब्द तर ऐकून असाल, गुगल जगातली खूप मोठी कंपनी आहे, खूप मोठी. मी पण डॉलर्स मध्येच कमवते. आपल्याला जे आवडतं ते आपण करत असतो, तर स्ट्रेस थकवा फील नाही होत. नोकरीमध्ये पॉलिटिक्स असतं, वरिष्ठांची हांजी हांजी करायला लागते, आपल्याला पटत नसलेल्या गोष्टी पण करायला लागतात. तोंडावर एक आणि पाठीमागून एक असं बोलणारी ढोंगी माणसं पण आपल्या आजूबाजूला असतात. ऍक्च्युअली चुकलं माझं, नव्हतं करायला पाहिजे होतं इंजिनिअरिंग, मी दुसरं काहीतरी करायला हवं होतं. आणि जसं मोस्ट ऑफ द इंजिनियर्सला इंजिनियर झाल्यानंतर किंवा इंजिनिअरिंग करता करता कळतं की आपण इंजिनिअरिंगसाठी, इंजिनिअरिंग आपल्यासाठी नाही बनलेलं, कदाचित मला असं वाटत राहिलं असतं की अरे यार आता सॅटरडे कधी येईल, वीकेंड कधी येईल, संडे कधी येईल. आणि संडे आला की असं वाटलं असतं की यार आता उद्या मंडे आहे, उद्या मला ते काम करायचं जे मला करायला आवडत नाही, मग रात्रभर टेन्शनमध्ये. खूप लोक असे आहेत आजही की ज्यांना करायचं आहे काहीतरी वेगळं आणि ते करतायत काहीतरी वेगळं. म्हणजे 40 जो मी निर्णय घेतला असता तो मी 20 घेतला, जेणेकरून 40 मला रिग्रेट नको की यार मी 20 सुरुवात केली असती तर चांगलं झालं असतं. आणि माझ्या करवी खूप लोकांची, देव माझ्याकडनं मदत पण करून घेत. चाणक्यांनी सांगितलंय की तुमची जी स्वप्न आहेत ना ती जगासमोर मांडू नका, ती पूर्ण झाली की जगाला आपोआप कळेल. श्री स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. गेला व्हिडिओ तुम्ही बघितलात ना, लास्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझे सर्टिफिकेट दाखवले, माझे लहानपणापासूनचे काही सर्टिफिकेट, राईट. ते मी का काढले होते, कारण की त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं की मला एक छान जॉब मिळालेला आहे, असा जॉब ज्याच्यामध्ये माझे सगळे कलागुण जे देवाने निसर्गाने मला दिलेले आहेत त्यांचा वापर होईल आणि मी समाजासाठी काहीतरी करू शकते, सोबतच मी खुश राहू शकते, कुठल्याही डिप्रेशन मध्ये न जाता, टेन्शन न घेता मी खुश राहू शकते, असा एक छान जॉब मला मिळालेला आहे. तो कुठला हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, स्टे ट्यून्ड. आत्तापर्यंत जेव्हा कधी मी एखादा छान व्हिडिओ अपलोड केलाय, तुम्हाला काहीतरी छान छान माहिती दिली आहे, तेव्हा त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये, इनफॅक्ट आपल्या कालच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा काही जणांनी प्रश्न केले होते की ताई तू इतके टॅलेंटेड आहेस, तुला इतक्या गोष्टींबद्दल माहिती आहे, ज्ञान आहे, मग तू जॉब का नाही करत. तर त्या माझ्या हितचिंतकांसाठी एक खुश खबर आहे. तो एक असा जॉब आहे ज्या क्षेत्रात काम करताना मला कंटाळा नाही येत, एकदम अशी रोज एक्साइटमेंट फील होते. तो जॉब आहे फ्रेंड्स एका युट्यूबरचा. येस, तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो, मी युट्यूबवर व्हिडिओ बनवते म्हणजे मी काय करते? हा एक जॉबच आहे फ्रेंड्स, हा माझा जॉबच आहे. युट्यूब व्हिडिओ बनवणं हा माझा जॉबच आहे. युट्यूब कोणाची कंपनी आहे मला सांगा? युट्यूब ही एक कंपनी आहे, बरोबर. कोणाची कंपनी आहे? गुगलची कंपनी आहे. गुगल शब्द तर ऐकून असाल, गुगल जगातली खूप मोठी कंपनी आहे, खूप मोठी. कोणाला गुगल कंपनीमध्ये काम मिळालं ना की इतके त्याचे नातेवाईक आणि बाकी सगळेजण खुश होतात की वाव गुगलमध्ये जॉब मिळाला. तर त्याच मोठ्या गुगल कंपनीचाच युट्यूब एक प्रॉडक्ट आहे, एक कंपनी आहे, आणि त्या युट्यूबमध्ये मी जॉब करते. त्याच्यामुळे स्मॉलेस्ट का होईना, पण गुगलचा मी एक पार्ट आहे. मी पण डॉलर्समध्येच कमवते, फक्त इतकंच आहे की मी भारतात राहून डॉलर्समध्ये कमवते. मित्रमैत्रिणींनो, एक युट्यूबर जेव्हा युट्यूबमधून पैसे कमवतो ना, तेव्हा त्याला म्हटलं जातं युट्यूब पार्टनर प्रोग्राम. म्हणजे काय? तर आम्ही युट्यूबर्स युट्यूब या कंपनीचे पार्टनर्स आहोत. छोटे 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 का होईना, पण पार्टनर्स आहोत. युट्यूब हे जगातलं सेकंड नंबरचं सर्च इंजिन आहे. पहिलं गुगल आणि युट्यूब हे सेकंड नंबरचं सर्च इंजिन आहे. म्हणजे जगातल्या लोकांना जर काही प्रश्न पडले ना, तर त्याची उत्तरं ते युट्यूबवर शोधत येतात. आणि ती उत्तरं कोण देतं? माझ्यासारखे युट्यूबर्स, मी सुद्धा. त्या चॅनलवर मी माझ्या दैनंदिन आयुष्यातले काही किस्से तुमच्यासमोर मांडते. तर तुमच्याच कमेंट्समधून मला कळतं की ते जे छोट्या छोट्या गोष्टी मी शेअर करते ना, त्याच्यातून तुमच्या आयुष्यातले सुद्धा छोटे छोटे प्रश्न सुटतात. आणि कधी कधी काही कमेंट्स इतक्या हृदयस्पर्शी असतात की त्याच्यातून कळतं की माझ्या व्हिडिओजमुळे, माझ्या काहीतरी सांगण्यामुळे किंवा काहीतरी करण्यामुळे किंवा एखाद्या गोष्टीला एखादी वेगळी प्रतिक्रिया दिल्यामुळे त्यांच्या आयुष्यातला नाजूक वळणावरचा मोठा प्रश्न पण सुटलेला आहे.
मी आपल्या व्हिडिओजमध्ये कृष्णवाणी सांगते, त्याच्यामुळे खूप लोकांना पॉझिटिव्ह फील होतं आणि हे माझ्या मनातलं नाही आहे, ते कमेंट्स करून सांगतात तेव्हा मला कळतं. कधी कधी आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी चारोळी म्हणते किंवा काहीतरी गाणं म्हणते, तर असे व्यक्ती ज्यांना माझा आवाज आवडतो त्यांना त्यांचे आधीचे जे तास स्ट्रेसफुल गेलेले असतात ना, त्या स्ट्रेसमधून थोडीफार का होईना मुक्ती मिळते, एक थोडासा आराम मिळतो आणि ही खूप सुखदायी गोष्ट आहे विचार केला तर. मी सतत हसत राहण्याचा प्रयत्न करते आणि ह्या गोष्टीतून पण खूप लोक प्रेरित होतात. माझ्याही आयुष्यात भरपूर अडचणी आल्या होत्या, आहेत आणि पुढेही येतील, त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. हे व्हिडिओज तुम्ही बघता त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की फक्त तुम्ही नाही आहात, ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे असे फक्त तुम्ही नाही आहात, मी पण आहे. तर मी जर निगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हिटी काहीतरी करू शकते, मी जर त्याच्यातून बाहेर पडू शकते, तर तुम्ही का नाही? ही एक खूप मोठी भावना आहे जी माझे व्हिडिओज बघून त्या लोकांना वाटते जे अडचणीत आहेत. या व्यतिरिक्त मी आपल्या हिंदू संस्कृतीतल्या खूप साऱ्या प्रथा परंपरा उलगडून सांगते, त्याच्यामुळे आमची जी पिढी आहे आणि आमच्या नंतर येणाऱ्या ज्या पिढ्या असतील त्यांना ते करावं वाटेल, ते रिच्युअल्स करावे वाटतील. त्या रिच्युअल्स मागे काहीतरी सायन्स आहे, त्यासाठी तरी का होईना आपण ते रिच्युअल्स करूया असं त्यांना आतून फील होईल. ही तर खूप छान गोष्ट आहे ना. अशा वेगवेगळ्या व्हिडिओज ना आपल्या दोन्ही चॅनेलवर लाखो व्ह्यूज आहेत. सो तुम्ही विचार करा, तितक्या लोकांचे तितके प्रश्न सोडवण्यामध्ये मी मदत केलेली आहे आणि मला नेहमीपासूनच ही एक कॉम्प्लिमेंट मिळायची की तू खूप छान शिकवतेस किंवा छान समजावतेस. म्हणूनच मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजवर 5 वर्ष लेक्चररचं काम केलेलं आहे. फक्त आता फरक इतकाच आहे की तेव्हा मी फक्त कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट शिकवायचे आणि आता मी आयुष्यातल्या वेगळ्या वेगळ्या ऍस्पेक्ट्स बद्दल माझे अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करते. तेव्हा फक्त 70-80 मुलांचा एक वर्ग होता आणि आता तोच वर्ग लाखो लोकांचा झालेला आहे. आजची पिढी सुद्धा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहू शकते, ती कशी राहू शकते? गावाकडे सुद्धा आपण राहू शकतो, सुखात समाधानात राहू शकतो, शहरात जाऊनच आपण सुखी राहू असं काही नाही आहे. ह्याचं मी एक उदाहरण आहे. जर माझ्यासारखे कोणी असतील ज्यांच्या मनात हा विचार डोकवत असेल की गावात आपण सुखी राहू शकतो का, तर मी त्याचं उदाहरण आहे. सगळेच जण उठून जर शहरात गेले तर तिथे डबकं नाही का तयार होणार? मग जर काही लोक असे असतील ज्यांना गाव आवडत असेल आणि त्यांची गावात राहायची इच्छा असेल, तर मी एक त्यांच्यासाठी उदाहरण आहे की गावात राहूनही आपण पैसा कमवू शकतो आणि चांगलं आयुष्य जगू शकतो आणि ते पण जास्त नैसर्गिक ह्याच्यात राहून, आरोग्यदायी आयुष्य. आणि युट्यूब पासून मी कमी नाही कमवत, म्हणजे अगदी एक टॉप लेवलचा डेव्हलपर जेवढं कमवेल तेवढं नाही कमवत, पण कमी पण नाही कमवत. माझ्या स्वतःच्या गरजा, हाऊस माऊस सगळं भागवून माझ्या पतीला त्याच्या बिझनेसमध्ये मी पैशाच्या रूपात मदत करू शकते, करते, इतकं मी कमवते. आणि ह्याच्यावरती थोडेफार पैसे उरतात सुद्धा आणि सुखात राहायला एवढ्या पैशामध्ये एवढा इन्कम सध्या तरी मला पुरतोय आणि कुठलाच मानसिक ताण नाही. मला जे आवडतं मी ते करते, कुठला स्ट्रेस नाही, थकवा नाही. मला जे आवडतं ते आपण करत असो तर स्ट्रेस थकवा फील नाही होत. आणि नोकरीमध्ये असणारे जे बाकी टेन्शन्स असतात ना, मला ते पण नाही आहेत. नोकरीमध्ये पॉलिटिक्स असतं, वरिष्ठांची हांजी हांजी करायला लागते, आपल्याला पटत नसलेल्या गोष्टी पण करायला लागतात. तोंडावर एक आणि पाठीमागून एक असं बोलणारी ढोंगी माणसं पण आपल्या आजूबाजूला असतात. नोकरीमध्ये बँक बिचिंग केलं जातं, आपल्या मेहनतीचा फायदा दुसऱ्याच कोणाला तरी मिळतो, हेही होतं नोकरीमध्ये. या व्यतिरिक्त दगदग कमी होते, फॅमिलीला वेळ देता येतो, कमावती महिला आणि संसार ह्याच्यातला बॅलन्स सांभाळायला पण हेल्प होते, तेवढी कसरत नाही करायला लागत. आणि नोकरीसारखं दोन्हीकडून ओढा ताण नाही होत. नोकरीमध्ये कसं दोन्हीकडून लोक येऊन वाजवून जातात, असं कुठलाही सीन इकडे नाहीये. नोकरीमध्ये हे सगळं होतं हे मी ऐकून पण आहे इतकी वर्ष, बघून पण आहे एक्सपिरियन्स आणि स्वतः जगून पण आहे. 5 वर्ष मी नोकरी केलेली आहे. तर एक प्रश्न राहिला की हेच करायचं होतं, युट्यूबच करायचं होतं, तर इंजिनिअरिंग का केलं? ऍक्च्युली चुकलं माझं, नव्हतं करायला पाहिजे होतं इंजिनिअरिंग, मी दुसरं काहीतरी करायला हवं होतं. ते दुसरं काय ह्याची पण त्यावेळेला थोडीफार कल्पना होती ऍडमिशन घेण्याआधी, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याआधी, पण ती हिंमत नव्हती की आई वडिलांना सांगावं की मला इंजिनिअरिंग नाही दुसरं काहीतरी करायचंय. कारण त्यांची एकुलती एक मुलगी, आई वडील दोघेही शिक्षक, शिक्षकांचे जे मुलं असतात ना त्यांच्यावर करिअरच्या बाबतीमध्ये किंवा शाळेमध्ये चांगला अभ्यास, चांगलं परफॉर्म करण्याच्या बाबतीमध्ये काय प्रेशर असतं हे शिक्षकांची मुलंच जास्त समजू शकतात. माझ्या आई वडिलांना मी समजावलं असतं तर ते नक्कीच समजले असते, ते काही दुष्ट नाही आहेत, पण तेव्हा नव्हती हिंमत.
तेवढा आत्मविश्वास पण नव्हता. त्यावेळेला भूतकाळात ज्या थोड्याफार काही चुका झाल्या होत्या ना, त्याचा एक गिल्ट पण मनात होता. त्याच्याबद्दल अजून ऐकायला लागेल त्याची एक भीती होती. आणि इंजिनिअरिंग सोडून दुसरं जे करावं वाटतंय ना, त्या क्षेत्रातली पण सगळी माहिती असंही नव्हतं. त्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं, इंजिनिअरिंग सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं, तर त्याच्यासाठी लागणारी जी पूर्वतयारी असते, एखादी परीक्षा असेल, काही असेल, ती पण नव्हती झालेली. मग ती करायची म्हटल्यानंतर एक वर्ष गॅप घ्यायला लागेल, थांबायला लागेल, कारण ती दिली नव्हती एक्झाम आणि इंजिनिअरिंगचं ऍडमिशन एकदम तोंडावर आलं होतं. माझी तयारी होती एक वर्ष इन्व्हेस्ट करायची, पण ही गोष्ट आई वडिलांना सांगायची हिंमत माझ्यात नव्हती तेव्हा. मग काय घेतलं ऍडमिशन इंजिनिअरिंगला. आणि जसं मोस्ट ऑफ द इंजिनियर्सला इंजिनियर झाल्यानंतर किंवा इंजिनिअरिंग करता करता कळतं की आपण इंजिनिअरिंगसाठी, इंजिनिअरिंग आपल्यासाठी नाही बनलेलं, तसंच मला सुद्धा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षातच कळून आलं की हे क्षेत्र माझ्यासाठी नाही. म्हणजे मी ह्या क्षेत्रात करू शकते करिअर, पण मी खुश राहीन का ह्याची मला अजिबात गॅरंटी नव्हती. आपल्या मनाचा एक आवाज असतो, तो आपल्याला सांगत असतो की तू हे कर हे कर. ऍट द बॅक ऑफ अवर माइंड सतत ते टिंग 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 होत असतं की तुला हे आवडतंय, तुला हे करायचंय. आणि मी करत होते हे, पण आता काय करायचं. मिडल क्लास फॅमिली, एकुलती एक मुलगी, इंजिनिअरिंगचं शिक्षण चुपचाप पूर्ण केलं, डिस्टिंक्शननी पूर्ण केलं, जसा जमला तसा व्यवस्थित अभ्यास केला, डिस्टिंक्शननी पूर्ण केलं. कॉलेजमधून पासआउट होण्याआधी माझ्या हातात एक जॉब होता, पण तो जॉब मी नाकारला. कॅम्पस प्लेसमेंट माझी झाली होती, पण ती मी नाकारली कारण की मला त्या क्षेत्रात जॉबच नव्हता करायचा. माझं मन सतत मला सांगत होतं टिंग 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 की तू त्याच्यासाठी बनली, म्हणजे तू दुसऱ्या क्षेत्रासाठी बनली आहेस, तू याच्यासाठी नाही बनलेली. आय टी फील्डमध्ये मग ती टेस्टिंग म्हणा किंवा डेव्हलपिंग म्हणा, कोडिंग म्हणा, त्या क्षेत्रात मी गेले जरी असते ना, तरी मी कदाचित तितकी खुश नसते राहू शकले जितकी मी आत्ता खुश आहे. जर मी तिकडे गेले असते ना, आय टी फील्डमध्ये कोडिंग, डेव्हलपिंग, टेस्टिंग आणि जे बाकी असतात, तिकडे जर मी गेले असते ना, तर कदाचित कदाचित मला असं वाटत राहिलं असतं की अरे यार, आता सॅटरडे कधी येईल, वीकेंड कधी येईल, संडे कधी येईल. आणि संडे आला की असं वाटलं असतं की यार, आता उद्या मंडे आहे, उद्या मला ते काम करायचं जे मला करायला आवडत नाही, मग रात्रभर टेन्शनमध्ये. आणि मग असं मरत मरत आयुष्य मला नव्हतं जगायचं, कारण की मला माझ्या लहानपणानेच शिकवलं आहे की मरत मरत नको जगूस. तुम्हाला मी सांगितलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये आधी पण की वडिलांच्या आजारपणामुळे माझं लहानपण फार एकदम सुखात, एकदम आनंदात, एकदम जॉली जॉली गेलं असं नाही आहे. मी खूप शिकले आणि मी खूप टेन्शनमध्ये राहिलेली आहे माझ्या बालपणातली बऱ्यापैकी वर्ष. 5वी ते 10वी काही कमी नसतं आणि पुढे पण 11वी 12वी ही 5-7 वर्ष मी खूप टेन्शनमध्ये घालवली. आणि टेन्शन काय असतं आयुष्यात मला माहिती आहे. त्याच्यामुळे माझं जे पुढचं आयुष्य आहे, नोकरीवालं जे आयुष्य, ते मला टेन्शनमध्ये नव्हतं घालवायचं. आयुष्याने मला शिकवलंय टेन्शन काय असतं, तर आता मला टेन्शनमध्ये नव्हतं घालवायचं. मला ते मरत मरत नव्हतं जगायचं, कारण मरत मरत मी आधी जगलेली आहे. म्हणून मी म्हटलं जे मला मन माझं सांगतंय ना की तू तिकडे नको जाऊस, तर मी त्या जॉबला नकार दिला. हे काय चाललंय, हो जा बाबा जा जा. खूप लोक अशी आहेत आजही की ज्यांना करायचंय काहीतरी वेगळं आणि ते करतायत काहीतरी वेगळं. त्यांना रोज वाटतं की आपण ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, पण काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे ते हेच करत राहतात. असे खूप सारे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स सुद्धा आहेत की ज्यांनी शिक्षण घेतलंय इंजिनिअरिंगचं, पण आता ते पैसा कमवत आहेत किंवा यशस्वी आहेत दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये. खूप जणांची गोष्ट आहे ही. काही जण असेही असतात की ते काही वर्ष ती नोकरी करतात जी त्यांना पहिले पहिले मिळाली, आणि त्याच्यानंतर शेवटी करत 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 एक पॉइंट असा असतो की त्यांना असं वाटतं बाद झालं, ही नोकरी सोडा आणि ते करा जे आपल्याला करायला आवडतं. आणि जेव्हा ते हे करायला जातात ना, तेव्हा त्यांना कुठेतरी फील होतं की यार, हे जे आता आपण सुरू केलंय ना, ते जर तेव्हाच सुरू केलं असतं काही वर्षांपूर्वी, तर खूप छान झालं असतं. आणि मला हा रिग्रेट माझ्या आयुष्यात नकोय. म्हणजे 40 जो मी निर्णय घेतला असता, तो मी 20 घेतला, जेणेकरून 40 मला रिग्रेट नको की यार, मी 20 सुरुवात केली असती तर चांगलं झालं असतं. असं खूप लोकांचं होतं. म्हणजे मी ज्या काही मोटिवेशनल स्टोरीज वगैरे वाचते ऐकते, तर डेथ बेडवरती मोठी मोठी माणसं असतात, त्यांना जर विचारलं जातं की तुम्हाला आयुष्यात कसल्या गोष्टीचा रिग्रेट राहिला, तर ते हेच म्हणतात की जी गोष्ट मी ह्या वयात सुरू केली ना, ती जर मी आधी सुरू केली असती तर चांगलं झालं असतं. तर इंजिनिअरिंग करून मी 4 वर्ष माझ्या आयुष्यातली वाया घालवली. वाया म्हणजे वाया नाही, खूप शिकले, पण तरी 3-4 वर्ष मी दुसरं काहीतरी असं वेगळं शिकले असतं, तर त्याचा मला आत्तापर्यंत जास्त फायदा झाला असता.
मग ती चार वर्ष ती जी चूक मी केली त्याच्यातनं मी शिकायला पाहिजे ना की माझ्या आयुष्यातली अजून 20 वर्ष मी चुकीच्या गोष्टीला दिली पाहिजेत. इंजिनिअरिंग करणं, कोडिंग करणं, डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात असणं, छान छान ॲप्स बनवणं वाईट नाही आहे, पण तुम्हाला ते आवडत असेल तर वाईट नाही आहे. तुम्हाला जर ते नसेल आवडत, तुम्हाला त्याच्यामध्ये छान एक्साइटमेंट फील होत नसेल, तुम्हाला जर रोज असं वाटत असेल की मी मरतोय, मला हा जॉब नाही करायचा आहे, मला नाही आवडत आहे, मला टेन्शन येत आहे, मला डिप्रेशन येत आहे, तर ते काही कामाचं नाही. ती गोष्ट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात खुश राहणार, आवडत नसेल तर तुम्हाला रोज टेन्शन येणार आणि तुम्ही त्या लोकांच्या सोबत कम्पीट नाही करू शकत जी त्या क्षेत्रात बेस्ट आहेत. त्याच्यापेक्षा तुमचं मन जिकडे ओढ खातं आहे ते आपण केलं पाहिजे. जसं की खूप प्रसिद्ध कहावत आहे, एका माशाला तुम्ही झाडावर चढायला नाही सांगू शकत, पाण्यात पोहू शकतो तो मस्त, झाडावर नाही ना चढू शकत. याचा अर्थ त्याच्यात काही टॅलेंट नाही, स्किल्स नाही असं नाही, पण त्याचे स्किल्स जे त्याला देवाने निसर्गाने दिले ते सगळे पाण्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे, झाडाच्या एन्व्हायरमेंटमध्ये नाही. असं यूट्यूब एक नोकरीच आहे. नोकरीमध्ये कसं एखाद दिवस छान जातो, एखाद दिवस वाईट जातो, तसं यूट्यूबमध्ये एखाद व्हिडिओ छान चालतो, एखाद व्हिडिओ नाही तेवढं छान चालत. किंवा तुम्ही यूट्यूबला एक बिझनेस म्हणून पण घेऊ शकता. बिझनेसमध्ये एखादा प्रॉडक्ट मार्केटमध्ये हिट होतो, एखादा प्रॉडक्ट फ्लॉप होतो. तसंच यूट्यूबमध्ये एखाद व्हिडिओ लोक खूप पसंत करतात, एखाद व्हिडिओ नाही तेवढा पसंत करत. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की मी जॉब करते, मी यूट्यूब या कंपनीमध्ये चांगला जॉब करते आणि तो जॉब माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. मला टेन्शन नाही, स्ट्रेस नाही, बऱ्यापैकी कमवते, माझ्या गरजा पुरेपूर भागल्या जातात आणि माझ्या करवी खूप लोकांची, देव माझ्याकडनं मदत पण करून घेतो. आता इथून पुढे मी फक्त यूट्यूबच करणार का की दुसरं काही करणार? दुसरंही काही करणार. माझं त्याच्यावर काम चालू आहे, माझे ते प्लॅन्स आहेत. हो, प्लॅन्स आहेत, काम पण चालू आहे. मग मी ते सगळे प्लॅन्स तुमच्यासोबत शेअर करणार, पण ते कधी करणार? तेव्हा करणार जेव्हा ते सक्सेस होतील. आतापासून जर मी तुम्हाला सांगितले ना, तर देव न करो पण जर त्या प्लॅन्समध्ये मी फेल झाले तर हसणारे पहिले तुमच्यापैकी काही जण कुत्सित लोक असतील. चाणक्यांनी सांगितलंय की तुमची जी स्वप्न आहेत ना ती जगासमोर मांडू नका, ती पूर्ण झाली की जगाला आपोआप कळेल. पण जर ती काही कारणामुळे नाही पूर्ण झाली, एखाद्या स्वप्नासाठी तुम्ही किती झटताय हे तुमचं तुम्हाला माहिती आहे, पण कधी कधी आपल्या नशिबामुळे म्हणा कशामुळे म्हणा आपल्याला यश नाही मिळत. प्रयत्न आपले खूप असतात पण नाही यश मिळत, त्यावेळेला हसणारे लोक असतात. त्याच्यामुळे तुमची स्वप्न लोकांसमोर उघडी नका करू. तर माझेही काही युट्यूब व्यतिरिक्त प्लॅन्स आहेत, त्याच्यावर माझं थोडं माझ्या परीने काम सुरू आहे, पण मी आत्ताच ते तुमच्यासमोर उलगडणार नाही. जेव्हा त्याच्यात मी यशस्वी होईन तेव्हा तुमच्यासमोर ते येतीलच. माझा मुद्दा एक छोटंसं उदाहरण देऊन मी संपवते, ठीक आहे? निलेश साबळे सर, आता त्यांचंच नाव मी का घेतलं, असे तर खूप लोक आहेत ज्यांनी पदवी घेतली एक आणि काम करतायत एक, पण निलेश साबळे सरांचं मी नाव घेते आहे कारण की ते आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये, महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचलेले आहेत. तर निलेश साबळे सर जर तुम्हाला कुठेतरी भेटले बाहेर, तर तुम्ही त्यांना सगळ्यात पहिले जाऊन तारीफ करणार, हात मिळवणार, त्यांच्यासोबत फोटो काढणार, आम्हाला तुमचं काम आवडतं असं म्हणणार, बरोबर? तुम्ही त्यांना हे तर नाही म्हणणार ना की तुम्हाला जर अँकरिंगच करायचं होतं, दिग्दर्शनच करायचं होतं, ऍक्टिंगच करायची होती, तर तुम्ही डॉक्टरकडे का वळलात, तुम्ही डॉक्टर कशाला झालात? हे तर नाही ना आपण त्यांना विचारणार. निलेश साबळे सर डॉक्टर आहेत, माहिती आहे ना? मग त्यांनी डॉक्टरकी का केली? त्यांची पण थोडीफार कारणं माझ्यासारखीच होती, माझ्या कारणांसारखी, जे मी त्यांच्या इंटरव्ह्यूजमधून ऐकलंय त्याच्यावरून मला कळलंय. होत्या काही गोष्टी ज्याच्यामुळे त्यांनी डॉक्टरकी पण केली, पण त्यांचं मन ओढाखात होतं इकडे. आता मी त्यांच्या एवढे टॅलेंटेड नाही, पण माझा प्रयत्न व्यवस्थित सुरू आहे. माझं ॲक्च्युअल रस्ता कदाचित चुकीचा असेल, पण माझी ॲटलीस्ट दिशा तरी योग्य आहे. कळतंय तुम्हाला? मी जर तिकडे आयटी क्षेत्रात गेले असते तर माझी दिशाच वेगळी झाली असती. आता माझी दिशा तरी बरोबर आहे. आता त्या दिशेमध्ये भरपूर रस्ते आहेत, त्यातले मी शोधती आहे एक एक चालू आहे माझं, पण ॲटलीस्ट दिशा तरी योग्य आहे. कुठला रिग्रेट नाही मला. हेच सांगायचं होतं की मी यूट्यूबसारख्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब करते आणि तुमच्या आशीर्वादाने, लोकांच्या प्रेमामुळे, देवाच्या कृपेमुळे, निसर्गाच्या कृपेमुळे छान चालू आहे माझं इथे. धन्यवाद.